असं तुम्ही का विचारताय, विशाल नेगेटिव्ह करतोय म्हणून? बट विशाल तर बिग बॉसमध्ये खूप पॉझिटिव्ह होता, वाय वुड ही? असं काही नसतं, एका ॲक्टरची एबिलिटी असते. सो बेसिकली ह्या पूर्ण शोची जी कॉन्सेप्ट आहे ती एक महाभारतच्या लाईनवरती आहे. अंबा हे महाभारतमधलं कॅरेक्टर आहे. नमस्कार, मी आहे स्नेहा वाघ आणि तुम्ही बघत आहात मराठी चस्का. बिग बॉस नंतर मी अजून एक दोन प्रोजेक्ट्स केलेले आहेत जे येतील पुढे. दिस मला एक ब्रेक थ्रू मिळाला. हे काहीतरी वेगळं आहे जे मी पहिल्यापेक्षा वेगळं करते. अँड ऑल्सो बिग बॉस हेल्प मी अ लॉट, कारण सगळ्यांनी मला आधी एका आयडियल काय म्हणतात ते गर्ल नेक्स्ट डोअर टाईप्स कॅरेक्टर्समध्ये बघितलं आहे. आणि दिस इज द फर्स्ट टाईम दॅट फॉर बिग बॉस पीपल सॉ मी इन रिअल सेल्फ, यु नो, मला माझ्या रिअल ह्याच्यामध्ये बघितलं. तर माझ्यासाठी इट वॉज व्हेरी फ्रूटफुल डुईंग बिग बॉस. अँड आता ऑब्व्हियसली दिस कॅरेक्टर इज सो डिफरंट दॅन वॉट आय हॅव डन बिफोर, त्यामुळे येस येस आय एम एक्सायटेड. नाही असं काही नाही आहे, मी ऑलरेडी अजून दोन प्रोजेक्ट्स केलेले आहेत ज्याच्यात आय थिंक आय प्लेड रिअली 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 पॉझिटिव्ह कॅरेक्टर. सो नाही असं काही नाही आहे. असं तुम्ही का विचारताय, विशाल नेगेटिव्ह करतोय म्हणून? बट विशाल तर बिग बॉसमध्ये खूप पॉझिटिव्ह होता, वाय वुड ही? असं काही नसतं, एका ॲक्टरची एबिलिटी असते. जेव्हा प्रोड्युसर कास्ट करतात किंवा चॅनल कास्ट करतात तेव्हा ते त्या ॲक्टर्सची केपेबिलिटी बघतात, त्यांना जे कॅरेक्टर जसं हवं आहे ते त्यांना मिळणार आहे का ते बघतात. ते हे नाही बघत की त्यांनी बिग बॉसमध्ये काय केलं. ना उम्र की सीमा हो या शोमध्ये मी अंबाचं कॅरेक्टर प्ले करते, नॉट मराठीवाला अंबा. आय नो, मी माझ्या बहिणीला सांगितलं माझ्या कॅरेक्टरचं नाव अंबा आहे तर ती हसायला लागली होती. आणि आय होप ती मला रोज, आय होप नाही, ती मला माहिती आहे की ती मला रोज चिडवणार आहे. बट हे कॅरेक्टर इट्स बेसिकली ह्या पूर्ण शोची जी कॉन्सेप्ट आहे ती एक महाभारतच्या लाईनवरती आहे. अंबा हे महाभारतमधलं कॅरेक्टर आहे. ते भीष्म पितामाच्या खूप प्रेमात होतं आणि माझं कॅरेक्टरसुद्धा देव जो सिरियलचा हिरो आहे त्याच्या खूप 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 जास्त प्रेमात आहे. खूप जास्त प्रेमात म्हणजे एवढं प्रेम की ते प्रेम ऑब्सेशनमध्ये टर्न झालेलं आहे. सो सायकोलॉजिकली हे कॅरेक्टर थोडं चॅलेंजिंग आहे माझ्यासाठी, बट मला आवडतात चॅलेंजेस घ्यायला. सो येस, माझ्या मराठी ऑडियन्ससाठी हे मेसेज आहे की तुम्ही जितकं मला प्रेम दिलं तितकंच मला पुढेही देत राहा. भले मी मराठी शो नाही करत आहे, हिंदी करते, पण तरीही बघा आणि मला नक्की फीडबॅक द्या. तुम्हाला कसं वाटतं आहे, काय वाटतं आहे नक्की सांगा मला. थँक्यू व्हेरी मच.